परळमध्ये पुन्हा एकदा आगीची घटना बघायला मिळते. प्रीमियर टॉकीजला लागून असलेल्या गोडाऊनला भीषण आग लागलेली आहे. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या सध्या घटनास्थळी रवाना झालेल्या आहेत. इमारतीच्या तळमजल्यावर हे गोडाऊन होतं आणि इमारतीतून रहिवाशांना सध्या बाहेर काढण्यात आलेलं आहे. एक महत्त्वाची बातमी परळमधून. परळमध्ये पुन्हा एकदा आगीची घटना बघायला मिळते. आपण बघू शकतो ही दृश्य. परळमध्ये 4 गाड्या तिथे अग्निशमन दलाच्या दाखल झालेल्या आहेत आग विझवण्यासाठी. घड्याळ्याच्या गोडाऊनला ही आग लागल्याचं समजतं आहे. प्रीमियर टॉकीजच्या बाजूलाच हे गोडाऊन होतं असंही समजतं आहे. एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय की परळमध्ये पुन्हा एकदा आगीची घटना घडली आहे आणि प्रीमियर टॉकीजला लागून असलेल्याच गोडाऊनला ही भीषण आग लागलेली आहे. इमारतीतील रहिवाशांना सध्या बाहेर काढण्यात आलेलं आहे. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या सध्या तिथे घटनास्थळी रवाना झालेल्या आहेत आणि आपण ह्याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून. दिनेश, सध्या तिथली परिस्थिती आणि त्याचबरोबर 4 गाड्या सध्या अग्निशमन दलाच्या तिथे रवाना झाल्या आहेत, आग विझवण्याचं काम सध्या सुरू आहे. सध्या इथली परिस्थिती ही आगीवर नियंत्रण मिळवणे याला अग्निशमन दल प्राधान्य देत आहे आणि माहिती आहे की रहिवाशी इमारत आहे आणि रहिवाशी इमारतीच्या तळमजल्यावर घड्याळ्याचं गोडाऊन आहे आणि त्याला आग लागली आहे. रहिवाशांना सुखरूप सही सलामत बाहेर काढण्यात आलेलं आहे. शक्यता आहे की काही रहिवासी अडकले असू शकतात आणि त्या माध्यमातून सगळे प्रयत्न आहेत की त्याचा तपास केला जातोय की रहिवाशी इमारतीत कोणी अडकलेले आहेत का. पण आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होतोय. शक्यता आहे काही वेळातच ही आग विझेल. हिंदमाता सिनेमा समोर धरती टॉकीजची गल्ली तिथे ही आगीची घटना आहे आणि अग्निशमन दलाच्या 4 ते 5 गाड्या सध्या घटनास्थळी हजर आहेत. बघ्यांची मोठी गर्दी आहे त्यामुळे थोडा अडथळा निर्माण होतोय आग विझवण्याच्या कार्यात. बरं, ही आग नेमकी कशी लागली काही कळू शकलंय का? नेमकी आगीची कारण अद्याप स्पष्ट झालेली नाहीयेत. कारण काही वेळापूर्वीचीच घटना आहे. थोडक्यात त्याचा खुलासा अग्निशमन दलाकडून होऊ शकतो. पण घड्याळ्याचं गोडाऊन आहे, ही आग लागली असावी. कदाचित शॉर्ट सर्किटचा प्रकार असावा असा प्राथमिक अंदाज आहे. बरं, अगदी अगदी धन्यवाद ह्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय की परळमध्ये पुन्हा एकदा आगीची घटना घडलेली आहे. या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही आमच्या प्रतिनिधींकडून जाणून घेऊच. मात्र तुर्तास सध्या आग विझवण्याचं काम अग्निशमन दलातर्फे करण्यात येत आहे.